उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची जी मीटिंग झाली त्या त्यांनी कडाडून टीका करत किंवा यांना आता हिंदुत्वावर शिवसेनेचं हिंदुत्व कसं आहे दाखवा असं कडाडून सांगितलं. काय सांगायचं? नाही, हिंदुत्वाचा कुठल्याही धर्माचं असू द्या, मुस्लिम असू द्या, हिंदू असू दे, बौद्ध असू दे, ईसाई ख्रिस्त असू दे, आखरी त्याचा त्याचा धर्म त्याला प्रिय असला पाहिजे, याच्याबद्दल काही वाद नाही. पण धर्मावरून वाद निर्माण होईल असं जर कोणाचं हिंदुत्व धार्मिकता असेल तर ती या देशाला घातक ठरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुमचं प्रेम असणं, तुमची आस्था असणं, तुमचा जिव्हाळा असणं, तुमची श्रद्धा असणं, पण श्रद्धेतून जर वाद निर्माण होत असेल तर त्याला धर्म म्हणत नाही, तो त्याच्याही धर्माचा तो ऱ्हास करत असतं. आता सध्या जे आम्ही पाहतो आहे का फुकटची लीडरकी भामटेपणा हा जो वाढलेला आहे का, झेंडा लावल्यानं मतं भेटते, कुठल्या झेंडा झेंडा लावल्यानं जर मतं भेटत असेल तर काम करायची गरज नाही. म्हणून रंगाचं राजकारण करायचं, भाषेचं राजकारण करायचं, धर्माचं राजकारण करून आपली सत्ता मिळवायची हा भामटेपणा लोकांना हाताळून फेटाळून लावला पाहिजे, त्यांना रस्त्यावर आणलं पाहिजे. काम करणं इथे आपण लागण तेवढ्या कामा इथं दुःख लागण तेवढे वेदना लागण तेवढ्या इथं आहे, प्रचंड लोक वेदनेतून जात आहे. आणि अशा अवस्थेत तुम्ही जर रंगाचे धर्माचं जातीचं पातीचं राजकारण आणत असाल तर या देशाला ते घातक ठरेल. एकच डोक्यात असलं पाहिजे, तो म्हणजे तिरंगा, आणि त्याच्यातून आम्ही काम केलं पाहिजे.